लाल मातीतली कुस्ती म्हणजे पिंपरी चिंचवड मधल्या रस्त्यांवरचे तब्बल 97% खड्डे बुजवल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला. मात्र शहरातल्या अंतर्गत भागामध्ये अद्याप खड्डे कायम असल्याचा आरोप नागरिकांनी केला. बदलापूर गावातला तलाव सध्या शेवाळ आणि जलपर्णीच्या विळख्यात सापडले. संपूर्ण तलावाच्या पाण्यावर शेवाळ आणि जलपर्णीचं आच्छादन तयार झाल्यानं तलावातलं जलजीवन धोक्यात आलंय. तलावाची स्वच्छता करून तो नागरिकांसाठी वापरण्यासाठी त्याचा उपयोग करावा अशी मागणी नागरिक करतात. येवला वैजापूर रस्त्याच्या कडेला शेतकरी भाजीपाला विकत असल्यानं वाहतुकीची अडचण निर्माण झाली. त्यामुळे नगरपालिकेनं शेतकऱ्यांना या ठिकाणी भाजीपाला विकण्यास मनाई केली तर शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. वसई विरार पालिका हद्दीतल्या शासकीय आरोग्य केंद्र रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. हे आरोग्य केंद्र संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत सुरू असतं आणि यावेळी अधिकचे पैसे मोजून खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत शासकीय रुग्णालय सुरू ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं प्लास्टिक विरोधात मोहीम तीव्र केली आहे. तुर्भे परिसरात विविध ठिकाणी छापा टाकून तब्बल 1200 किलो प्लास्टिक जप्त केलं आहे. 4 व्यापाऱ्यांकडून 25,000 रुपये दंड वसूल केला आहे. नाशिकमध्ये मालेगावच्या जाफरनगर भागात गुंडांनी तलवारींनी हॉटेलच्या खुर्च्यांची तोडफोड करत धुडगूस घातला. यामध्ये 2 तरुण जखमी झालेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. गुंडांच्या वर्चस्ववादातून होणाऱ्या टोळी युद्धामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतलंय आणि अधिक तपास सुरू आहे. उल्हासनगरमधल्या गोल मैदान भागातल्या कला निवासी इमारतीतून दुचाकी चोरीला गेली. डोक्यावर टोपी आणि तोंडाला मास्क लावून आलेला हा चोर पार्किंग करून ठेवलेली दुचाकी घेऊन पसार झाला आणि संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. या प्रकरणात उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मुख्य बाजारपेठेतल्या एका दुकानामध्ये मोबाईल चोरी झाली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. लाला पसारी या दुकानामध्ये कागदाची ताटं खरेदीच्या बहाण्यानं एक अनोळखी व्यक्ती दुकानात आला आणि त्यानं मोबाईल लंपास केला. सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलीस आता चोराचा शोध घेत आहेत. डोंबिवलीत एकाच रात्री 7 मेडिकलची दुकानं लुटण्यात आली. डोंबिवलीतल्या लोढा संगीतावाडी तांदिवली रोड या परिसरामध्ये चोरी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मेडिकल दुकानांवर चोरीचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे पोलिसांना डोंबिवली असोसिएशननं निवेदन दिलं. यामध्ये विशेष पथक नेमून चोरट्यांना अटक करावी अशी मागणीच या संघटनेनं केली आहे. आणि यानंतर पाहूया पुढच्या सुपरफास्ट बातम्या. गाझियाबादमध्ये ट्रॉनिका औद्योगिक परिसरातल्या एका घराच्या 3 मजल्यावरून एका तरुणानं उडी मारली. खाली उभ्या असलेल्या व्यक्तीनं उडी मारण्याच्या या घटनेचा व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय. या उडी मारलेल्या तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या तरुणाची ओळख मात्र अजूनही पटू शकलेली नाहीये. कर्नाटकातल्या म्हैसूरमध्ये एका मुस्लिम महिलेनं पोलिसांना धारदार शस्त्र दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. बस भाडं मागण्यासाठी गेलेल्या डेपो अधिकाऱ्यांना तिनं शिवीगाळ केली. या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिला आणि तिचा पती दोघे जण फरार आहेत.